हेलो गाइस, वेलकम बैक टू योर यूट्यूब चैनल एमपीएससी लाइव स्टडी। आज अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यापर्यंत आलोय। जागतिक स्तरावर ज्या महत्त्वपूर्ण टेनिस स्पर्धा भरवल्या जातात, ज्यांना ग्रँड स्लॅम म्हटलं जाते, त्यावर आज आपण बोलणार आहोत। लगेच थोडक्यात एकदम समजून घेणार आहोत। यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेले असतात की या वर्षीची ग्रँड स्लॅम कोणी जिंकली, या वर्षीची ही ग्रँड स्लॅम कोणी जिंकली, ही ओपन स्पर्धा कोणी जिंकली, अशा प्रकारचे अनेक क्वेश्चन्स असतात। किंवा कुठे भरली, किंवा कुठे भरली जाते, किंवा कशावर खेळली जाते, किंवा मग कुठल्या महिन्यात खेळली जाते, असे अनेक क्वेश्चन असतील जे आज तुमचे सर्वच्या सर्व क्लिअर होतील। ग्रँड स्लॅम जागतिक स्तरावर भरवल्या जाणाऱ्या ज्या काही टेनिस स्पर्धा आहेत, त्या टेनिस स्पर्धा आपल्याला माहित आहे की जागतिक स्तरावर, माहित नसेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा की जागतिक स्तरावर चार प्रकारच्या किंवा चार ग्रँड स्लॅम भरवल्या जातात। जागतिक स्तरावर चार जागतिक टेनिस स्पर्धा भरवल्या जातात आणि चारही वेगवेगळ्या देशांद्वारे अरेंज केल्या जातात, आयोजित केल्या जातात, समजून घेण्याची प्रयत्न करा। आता चार कुठल्या कुठल्या असतात, तर फर्स्ट आहे ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा, ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा असते फर्स्ट। देन सेकंड इज फ्रेंच ओपन टेनिस, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा भरली जाते, अत्यंत महत्वपूर्ण आहे। देन थर्ड इज विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा, विम्बल्डन। अँड फोर्थ इज चौथी जी जागतिक स्तरावरची अत्यंत महत्वाची आणि एकदम महत्वपूर्ण जागतिक स्तरावरील टेनिस स्पर्धा आहे, ती आहे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा, अमेरिकन ओपन। अशा प्रकारच्या जागतिक स्तरावर चार टेनिस स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केल्या जातात, ज्यांना आपण ग्रँड स्लॅम म्हणतो। एक ऑस्ट्रेलिया ओपन, जी एक फ्रेंच ओपन, थर्ड इज विम्बल्डन अँड फोर्थ इज अमेरिका ओपन। अशा प्रकारे चार ओपन टेनिस स्पर्धा आपल्या जागतिक स्तरावर आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये भारताचे लोक सुद्धा, भारताचे खेळाडू सुद्धा प्रतिनिधित्व करतात। आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। ओके, सो आपण या चारही बद्दल माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू की ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा कुठे भरते, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कुठे भरते, विम्बल्डन ओपन आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा कुठे भरते। कारण हे देश आहेत आणि हे देश मोठे मोठे आहेत, पण त्यापैकी एक्झॅक्टली ठिकाण कुठलं, सो ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ती मेलबर्नला भरते, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा भरती मेलबर्नला प्रत्येक वर्षी मेलबर्नला आयोजित केली जाते। फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पॅरिसला, जे पॅरिस फ्रेंच राजधानी आहे, कॅपिटल आहे, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पॅरिसला। देन विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा, आता हे इथे कन्फ्युजन होऊ नये लक्षात ठेवा, विम्बल्डन मीन्स इंग्लंड, इंग्लंड असं लक्षात ठेवलं तरी चालेल, ही इंग्लंडला भरते। सो विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा लंडनला आयोजित केली जाते, लंडन, लंडन। अँड देन फोर्थ इज अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा, ही अमेरिकन ओपन जी आहे ती न्यूयॉर्कला भरवली जाते, न्यूयॉर्क, न्यूयॉर्क येथे ही आयोजित केली जाते। अशा प्रकारे हे चार ओपन टेनिस स्पर्धा, ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा मेलबर्न, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पॅरिस, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा लंडन आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क। आणि हे वर्षभरात आणि एकाच वेळेस येणार नाही ना, असं नाही होणार तिकडे स्पर्धा चालू इकडे स्पर्धा चालू असं होणार नाही। यांनी बरोबर त्यांची त्यांची टाइम आखून घेतलेली आहे, त्या त्या प्रमाणात वर्षभरात एका एका महिन्यात त्यांची स्पर्धा होते। ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा जर लक्षात घेतली तर कधी होते, तर ही होते जानेवारी मध्ये, ही जानेवारी महिन्यात पार पाडली जाते जी ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धा आहे। वर्षाच्या सुरुवातीला सर्वात पहिली होणारी ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ती ऑस्ट्रेलिया आहे, ती जानेवारी महिन्यात प्रत्येक वर्षी पार पाडली जाते। देन दुसरी आहे फ्रेंच ओपन, हे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा नेहमी मे महिन्यातच पार पाडली जाते, मे महिन्यातच असते फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा, मे महिन्यातच असते। ओके, देन विम्बल्डन ओपन असते, हे विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ही जून महिन्यात पार पाडली जाते, जून महिन्यात, जून महिन्यात आयोजित केली जाते। आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जी असते ती ऑगस्ट मध्ये पार पाडली जाते, ऑगस्ट। अशा प्रकारे हा टाइम टेबल लागलेला आहे यांचा, कधी नाही एकाच महिन्यात चार चार इंगजी मग खेळाडू इकडे जाऊ की तिकडे जाऊ, इकडे जाऊ की तिकडे, असं होत नाही। त्या प्रत्येक महिन्यामध्ये एक एक आयोजित केली जाते, ऑस्ट्रेलिया जानेवारी मध्ये, फ्रेंच ओपन मे मध्ये, विम्बल्डन ओपन जून मध्ये आणि अमेरिकन ओपन ऑगस्ट मध्ये। आता हे सर्व स्पर्धा जे आहे ह्या वेगवेगळ्या ठिकाणावर खेळल्या जातात। जसं आपण जर लक्षात घेतलं ऑस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डन ओपन हे जे आहेत हे लॉन वर खेळल्या जातात, लॉन वर, लॉन म्हणजे गवत, लॉन। विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलिया या दोन जे आहे या लॉन वर खेळल्या जातात, लॉन वर, गवतावर, जे आपण लॉन लावतोय, आपण लग्न बिग्नात जात असता तुम्ही लोक एखाद्या गार्डन मध्ये तिथे लॉन असते ते तशा लॉनवर, ठीक आहे। पण हे लॉन थोडस वेगळं असते, थोडेसे वेगळे असते, कारण ते तिथे खेळायचं असते ना, आपल्याला झोपायचं असते तिथे जाऊन। सो दॅट्स वाय ऑस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डन ओपन लॉनवर खेळली जाते। देन फ्रेंच ओपन जे आहे ते फ्रेंच ओपन घेतली जाते, खेळली जाते मातीवर,
मातीवर, ही मातीवर खेळली जाते, मातीवर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जी आहे मातीवर खेळली जाते, म्हणजे त्याचं जे ग्राउंड असेल त्याच्यावर माती असते पूर्णची पूर्ण. आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जी आहे ही कॉन्क्रीटवर किंवा कडक भागावर खेळली जाते. कॉन्क्रीट म्हटलं तरी चालेल, एकदम कठीण कठीण गोष्टीवर, म्हणजे कॉन्क्रीट कॉन्क्रीट किंवा अदर काही असेल, अदर काही वेगळा कडक एक असता कडक भाग तयार केला असेल त्याच्यावरती भरली जाते. अशा पद्धतीने जागतिक स्तरावर चार ओपन टेनिस स्पर्धा भरतात. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाची भरते मेलबर्नला, जानेवारी महिन्यात खेळली जाते आणि गवतावर खेळली जाते. त्यानंतर फ्रेंच ओपन पॅरिसला भरते, हे मे मध्ये भरली जाते आणि ती मातीवर खेळली जाते. त्यानंतर विम्बल्डन ओपन जे आहे ते इंग्लंडला भरते, म्हणजे लंडनला भरते, अँड देन जून महिन्यात खेळली जाते, लॉनवर खेळली जाते. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा न्यूयॉर्कला खेळली जाते, ऑगस्ट महिन्यात भरते आणि कॉन्क्रीटवर कडक भागावर खेळली जाते. अशा पद्धतीने या चार टेनिस स्पर्धा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यावर प्रश्न पडलेले असतात. एकदम शॉर्ट पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचे आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील किंवा आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण रोज भेटणार आहोत, त्यासाठी आपल्यासोबत जुडलेले राहा. धन्यवाद.